राज्य विधिमंडळाचं अधिवेशन फक्त दोन दिवस घेणं आम्हाला मान्य नाही, किमान दोन आठवडे हे अधिवेशन व्हावं असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते विधानभवनात वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांसह समाजातल्या अनेक घटकांचे प्रश्न आहेत, मात्र दोन दिवसांचं अधिवेशन घेऊन सरकार चर्चेपासून पळ काढतंय असा आरोप त्यांनी केला. सरकार सगळं खुलं करत आहे, मग अधिवेशनावरच निर्बंध का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, आज विविध समाजांच्या समस्या आहेत. मराठा आरक्षणाचा विषय असेल, ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. आज विशेषतः महिलांच्या संदर्भात अत्याचाराच्या रोज घटना घडतायत आणि प्रचंड मोठं दहशतीचं वातावरण आहे. राज्य सरकारला ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची चपराक बसते आहे, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ विधानमंडळ हेच एक असं महत्वाचं केंद्र आहे की ज्याच्यामध्ये अशा सगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे, त्याची उत्तरं निघाली पाहिजे, त्या संदर्भात सरकारचं धोरण स्पष्ट झालं पाहिजे. पण या सरकारमध्ये सातत्याने विधानमंडळाचं अधिवेशन न घेण्याचा, ते पुढे ढकलण्याचा एक सातत्याने प्रयत्न या ठिकाणी दिसतोय.